मेट्रोची भाडेवाढ होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. स्पेशल ऑडिट नंतरच मेट्रोच्या भाडेवाढी संदर्भात विचार करू असंही त्यांनी म्हटलंय. अधिक माहिती काय आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमित, नेमकं काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी? राज्याने किंवा राज्य सरकारने मेट्रोच्या भाडेवाढीचा विषय हा प्रतिष्ठेचा केलाच आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरनं दिसून येत आहे. कारण ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टातून मेट्रो वनच्या कंपनीनं ज्या प्रकारे 110 रुपयापर्यंतची भाडेवाढ मिळवण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळवला होता, त्याच्यामुळे एकंदरीत खळबळ माजली होती. आणि ज्या मेट्रोमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर जोडलं गेलंय त्याच्यामुळे या मागू शकतं असा प्रश्न उपस्थित झालाय. आणि म्हणूनच लोकांसाठी अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय की ह्या संपूर्ण प्रकल्पाचं स्पेशल ऑडिट करण्याची गरज आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारची एवढी मोठी भाडेवाढ आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारचा पवित्रा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. थोडक्यात मेट्रोचं हे भाडे युद्ध आता यापुढे आणखी रंगत आणणार, आणखी जोरदार वाढत जाणार हे यावरून स्पष्ट दिसून येत आहे. नक्कीच अमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. थोडक्यात मेट्रो प्रवाशांसाठी हा दिलासा म्हणावा लागेल. स्पेशल ऑडिट होईपर्यंत भाडेवाढ होऊ देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, त्यामुळे तुर्तास तरी मेट्रोची भाडेवाढ टळलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.